आणि आता एक नजर टाकूयात मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप लाईनवर. रायगडमधील 112 गावांमध्ये तिसरी मुंबई उभारणार. 323 चौरस किलोमीटर क्षेत्राचं एमएमआरडीए भूसंपादन करणार. शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू जवळील गावात तिसरी मुंबई वसवण्याचा राज्य शासनाचा निर्णय. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता खालावली. वांद्रे कुर्ला संकुलात वाईट हवेची नोंद. हवेचा निर्देशांक 137 वर. धुक्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार. हवामान विभागाची माहिती. मुंबईत हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवरती कारवाईचा बडगा. वर्षभरात जवळपास 55,000 वाहनांवरती वाहतूक पोलिसांची कारवाई. पिस्कारी बहादर रेल्वेच्या रडारवर 5 लाखांचा दंड वसूल. 8 महिन्यात 1150 जणांवर कारवाई. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती रेल्वे विभागाची करडी नजर. वर्षभरात इंडिगोच्या विमानानं 10 कोटी प्रवाशांचं उड्डाण. विमानानं प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ. इंडिगो जागतिक पातळीवर पहिल्या 10 कंपन्यांमध्ये. मुंबईच्या खडवली ते टिटवाळा दरम्यान नाईट ब्लॉक. आजपासून 23 डिसेंबर पर्यंत रात्री 12 ते मध्यरात्री 2 पर्यंत 2 तासांचा ब्लॉक असणार. फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेचा दणका. नोव्हेंबर महिन्यात केलेल्या कारवाईत 2 कोटींचा दंड वसूल. ठाण्यामध्ये मंगळवारी आढळला कोरोनाचा रुग्ण. रुग्णावरती महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू. बांगलादेशात खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा ठोठावलेला आरोपी पनवेलमध्ये 3 महिन्याच्या पेरोलवर सुटला.